महाराष्ट्र राज्याचे ईडीए पिडा अर्थात फेल ट्रिपल इंजिन सरकारच्या आणि केंद्रीय यंत्रणा ईडी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर ईडी कडून होणाऱ्या चुकीच्या कारवाई जाणून बुजून चौकशीच्या विरोधात सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध करून सोलापूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वात सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवर प्रदेश जिल्हा शहर पदाधिकारी महिला युवती युवकचे अध्यक्ष कार्याध्यक्ष यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी यांनी यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या सुडाच्या कारवाई विरोधात तसेच आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणा देत परिसर दणाणून सोडला. ये सरकार हमसे डरती है, ईडी को आगे करती है, रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो, महाराष्ट्राचा एकच दादा रोहित दादा, पवार साहेब हम तुम्हारे साथ है, ये ईडी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.